फ्रेंड्स, सो होपफुली तुम्ही कालचं लेक्चर मिरर इमेजचं व्यवस्थित बघितलेलं असेल. आपण बरेचसे एक्झाम्पल त्यामध्ये कव्हर केले, बरेच मुलांनी चांगला रिस्पॉन्स सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला समजतं ही गोष्ट खूप चांगली आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती 100% कालही मी सांगितलं तो क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार, ठीक आहे. सो मिरर इमेजचे कन्सेप्ट आता मला वाटतं पूर्णपणे क्लिअर झाले असेल. तुमचे अल्फाबेट्स असो, नंबर्स असो किंवा इमेजेस असो, ठीक आहे. सो तिन्ही पार्ट आपण कव्हर केले आहे. आज आपण जे बघणार आहे ते म्हणजे वॉटर इमेजेस, ठीक आहे. वॉटर इमेजेसचे बेसिक्स आपण नक्की बघितलेले आहेत की अल्फाबेट्स आपण घेतले होते, नंबर्स घेतले होते, की त्याचे वॉटर इमेजेस कसे येतात. तुम्ही मला आन्सर पाठवले होते, बरोबर आहे. म्हणजे तुमचं बेसिक जे आहे तेवढं नॉलेज तुम्हाला क्लिअर आउट आहे. आता आपण काय करूया, एक्झाम्पल्स बघूया, ठीक आहे. चला आता बेसिकली आपण सिंपल सिंपल गोष्टींपासून सुरू करूया, ठीक आहे. सिंपल गोष्टींपासून आपण सुरू करूया की छोटे छोटे शब्द घेऊया आणि त्याची वॉटर इमेज कशी येते हे बघूया. चला फर्स्ट आपण बघूया, रँडमली काही घ्या, काही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. ऑब्व्हियसली वॉटर इमेज म्हटलं इथे कुठेतरी मिरर प्लेस असणार आहे, ठीक आहे. आता मी वॉटर इमेज तुम्हाला सांगताना एक गोष्ट सांगितली, मिरर इमेज तुम्हाला क्लिअर आहे. वॉटर इमेज फॉर एक्झाम्पल जर मार्कर इथे असा ठेवलेला आहे, ठीक आहे. हा मार्कर इथे असा ठेवला, त्याची वॉटर इमेज जेव्हा असेल ना, तेव्हा हा जो एंड पॉइंट आहे मार्करचा, हा जो एंड पॉइंट तो फिक्स राहणार आहे आणि ही अशी इन्व्हॉल्व होणार आहे, ठीक आहे. बघा, एंड पॉइंट जो मार्करचा आहे या पद्धतीने तो इथे फिक्स राहणार आहे आणि मग हे असं टर्न आउट होणार आहे. म्हणजे जो टॉप मोस्ट पार्ट आहे तो एकदम बॉटमला येणार आहे आणि जो एंड पार्ट होता तो असा ह्या साईडने फ्लिप होऊन त्या पद्धतीने इथे फिक्स राहणार आहे. सो तुम्ही प्रत्येक वेळी इमेज घेताना तशीच घ्यायची आहे, म्हणजे कुठेही आन्सर तुमचं चुकणार नाही. आता बघा इथे रन, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी जर इथे येणार आहेत म्हणजे हा बबल कुठे आला पाहिजे, बॉटमला, आणि हे इथे कुठेतरी आलं पाहिजे, ठीक आहे. यू म्हणजे हा पार्ट इथे फिक्स असेल तर असा असणार आहे. आता एन साठी तुम्हाला मी इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की दोन एकतर लाईन्स काढून घ्या. आता ही जर अशी चालली तर डेफिनेटली अशी ही उलटी जाणार आहे. लक्षात घ्या, एन मध्ये थोडस कन्फ्युजन होऊ शकतं, मी सुद्धा मान्य करतो, पण आपल्याला ट्रिक माहिती असेल तर त्यामध्ये सुद्धा आपलं काही आन्सर चुकणार नाही आहे 100%, ठीक आहे. सो सिंपल आहे रिलेटिव्हली. नेक्स्ट बघूया, ओके, हे रिलेटिव्हली खूपच सिंपल आहे. आता इथे बघा, एच ऑब्व्हियसली तुमचा आय कसा येणार आहे, काही चेंज नाही, आय एज इट इज, फक्त चेंज होणार आहे तो टी मध्ये चेंज होणार आहे. सो असे बेसिक एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता, फार काही कठीण नाही आहे. आता तुम्ही तुमचं नाव घ्या, काही करा, ओके, बघूया. नंबर ऍड करायचा असेल तर नंबर ऍड करून घेऊया आपण इथे 1 आणि अजून कुठला 7, चल, ओके. आता ह्याची आपण वॉटर इमेज घ्यायला सुरू करू. आज सुद्धा तुम्हाला हे बेसिक झाल्यानंतर मी तुम्हाला डिजिटली प्रश्न सगळे देणार आहे, म्हणजे आपण डायरेक्टली स्क्रीन वरती तुमचे क्वेश्चन फ्लॅश होतील, कारण की ते ऑब्व्हियसली बोर्ड वरती काढू शकत नाहीये, ओके. सो बघा इथे पहिला पुन्हा आर, आता आपण काढला होता बबल बॉटम साईडला, तरी गोष्ट अशी आहे ओ ऍज इट इज, काही फरक पडणार नाहीये. एच ऍज इट इज, ठीक आहे. ए आता काय होणार आहे, हे दोन फिक्स, बरोबर आहे, आणि हा एक इथे, म्हणजे त्या पद्धतीने येणार आहे, ओके. सांगितलं होतं मार्कर फ्लिप करून दाखवलं होतं त्या पद्धतीने तो सुद्धा फ्लिप होणार आहे. एन आता सांगितलं होतं जर हे खाली आले तर मिरर इमेज मध्ये वर, सॉरी वॉटर इमेज मध्ये वरती जाणार आहे. वन, ठीक आहे. आता बघा हे या पद्धतीने असं तर हे असं येणार आहे, ओके. सेवन, सेवन या पद्धतीने असं कुठेतरी तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. सो लक्षात घ्या, सिंपल आहे रिलेटिव्हली, या गोष्टी क्लिअर आउट झाल्या पाहिजे तुम्हाला, इझी आहेत. फक्त तुम्ही नंबर्स वगैरे मिक्स करताना थोडस व्यवस्थित बघून मिक्स करा, जसं 6 9 म्हणा, 8 तर तसा तसा राहणार आहे. 5 सगळ्यात विचित्र थोडस नंबर्स मध्ये म्हटलं तर 5 आहे, ज्याची मिरर इमेज थोडी वेगळी येते, पण तुम्हाला होपफुली त्या गोष्टी सुद्धा क्लिअर झालेल्या असतील. आता जेव्हा मी हे नंबर्स आणि लेटर्स साठी ठीक आहे बोलतोय, ठीक आहे, ते सोपं आहे, तुम्ही इझिली क्लिअर आउट करू शकता. महत्वाचं म्हणजे काय की जेव्हा इमेज दिलेली असेल, एखादी इमेज दिलेली असेल तेव्हा काय करू शकतो आपण, हे महत्वाचं आहे. बघूया एखादा आपण रँडम एक्झाम्पल, ओके. आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड करूया, प्रत्येक पार्ट मध्ये आपण काय करूया, एक शेप काढून घेऊया. इथे तुम्ही डॉट ठेवा, काही हरकत नाही, ठीक आहे. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे तर ऑब्व्हियसली बॉक्स येणारच आहे, ठीक आहे. बॉक्स येणार आहे, त्याचे 4 पार्टिशन सुद्धा येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, इथे जे बॉटमला आहे ते बॉटमला तुमचे जशा तसे तुम्हाला दिसणारच आहे. जे काही फिगर्स आहेत ते इथे बॉटमला ऍज इट इज दिसणार आहेत, हे तुम्ही समजून घ्यायचं. महत्वाची गोष्ट ही आहे आपल्यासाठी. सो हे इथे आलं, हे इथे आलं,
आता हा डॉट ऑब्व्हियसली इथेच येणार आहे, तो काही मिरर इमेज नाही आहे की त्या साईडला जाईल. प्रश्न राहतो फक्त ट्रायंगलचा, ट्रायंगल काय होणार आहे, अपसाईड डाऊन होणार आहे. ओके, आता लक्षात घ्या, ऑप्शन्स असताना तुमच्याकडे बरेच ऑप्शन मध्ये असं दिलेलं असणार आहे. हा जो ट्रायंगल आहे ना तो ह्या ठिकाणी असेल आणि ऍज इट इज असेल. सो असं हे कन्फ्युजन साठी आहे. सो हे ऑप्शन एलिमिनेट करा, ट्रायंगल सुद्धा इन्व्हर्ट होणार आहे 100%. ठीक आहे, सो एरो रिलेटेड सुद्धा काही गोष्टी असू शकतात. ओके, एखादा असं घेतलं ही इमेज दिली, आता ह्या इमेज तुम्हाला मिरर इमेज जर काढायची असेल तर काढू शकता. वॉटर इमेज बघा, वॉटर इमेज काय येणार, मी इथे काढतो वॉटर इमेज एक्झॅक्टली काय होणार, ऑब्व्हियसली एरो येणार आहे फक्त इन्व्हर्टेड साईडला. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यावरून तुम्हाला क्लिअर आउट झालं पाहिजे की वॉटर इमेजला एक्झॅक्टली आपण इन्व्हर्ट करतोय, मिरर इमेजला राईट साईडला रिफ्लेक्शन बघतो. ठीक आहे, मिरर इमेजला आपण राईट साईडला रिफ्लेक्शन बघतो आणि वॉटर इमेजला बॉटम साईडला आपण रिफ्लेक्शन बघतो. सो असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत जे आपण कव्हरअप करणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट प्रॉब्लेम जे काय असतील हे जर तुम्हाला कळले असेल तर 100% तुम्हाला ते सुद्धा सोडवता येतील. खूप सोपे आहेत, फक्त जे मी बेसिक सांगितलं आहे की वॉटर इमेजला एंड टू एंड पॉइंट प्रॉपर कव्हर करा. काय एंड टू एंड पॉइंट फ्लिप करताना व्यवस्थित लक्षात घ्या. अजून सुद्धा सांगतो, ह्या पद्धतीने ह्याची जर मला वॉटर इमेज सांगितली असेल तर फ्लिप करताना हे असं होणार आहे. लक्षात ठेवा, मिरर इमेजला काय होणार आहे, हे ह्या साईडला असं पलटतं, असं असेल तर असं जातं. लक्षात ठेवा, पण इथे हे ह्या पद्धतीने असं होतं. लक्षात ठेवा, सो रिलेटिव्हली हे खूप सिम्पल आहे, फक्त थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं मिरर आणि वॉटर इमेजेस मध्ये. सो आता जे काही एक्झाम्पल्स तुमच्या स्क्रीन वरती येणार आहे ते होपफुली तुम्हाला जमतील सोडवायला. ऑब्व्हियसली मी सांगणारच आहे आन्सर्स काय काय आहेत, पण प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःहून बघा की तुमचे किती ऑप्शन्स करेक्ट येतात आणि ते मला तुम्ही कळवायचे आहेत की सर आमचे ह्या 15 प्रश्नांपैकी 5 करेक्ट आले, 10 करेक्ट आले, 15 करेक्ट आले, काही असेल ते तुम्ही मला मेसेज करून सांगायचं आहे. ठीक आहे, सो चला आपण सुरू करूया आपल्या इमेजेस साठी. सो बेस्ट ऑफ लक आणि बघा किती लोकांची किती करेक्ट आहे. सो हॅलो फ्रेंड्स, चला जसं आपण म्हटलं होतं त्या पद्धतीने आपण थोडं डिजिटली आपण सुरुवात करूया या गोष्टीकडे की हे इमेजेस आता तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जे काय दिसते ऑब्व्हियसली तुम्हाला कळलं असेल की मी काय म्हणतो की हे आपण डायरेक्टली काढू शकत नाही. लक्षात घ्या, हे पण बोर्डवरती काढू शकत नाही, त्यासाठी खूप सारा वेळ जाऊ शकतो आणि बराच टाइम वेस्ट होणार ह्या गोष्टीमध्ये. त्यापेक्षा बेस्ट वे आपण असं डील करूया. सो होपफुली कालचं लेक्चर तुम्ही बघितलेलं असणार आहे, मिरर इमेजेसचं तुम्हाला प्रॉपर वाटलं असेल आणि खूप लोकांनी त्याच्यावरती रिस्पॉन्स पण चांगला दिलेला आहे. सो बेटर आहे ह्याच पद्धतीने आपण स्टडी करून कंटिन्यू करत ठेवूया. ठीक आहे, सो बघा आतासुद्धा तुमच्या स्क्रीनवरती जे काही मोबाईल स्क्रीन असेल, लॅपटॉप स्क्रीन असेल, इथे काहीतरी तुमच्या इथे फ्लॅश होत असेल, फ्लॅश इन द सेन्स दिसत असणार आहे. तुम्हाला एक क्वेश्चन आहे, आता इथे लक्षात घ्या, इथे काही हेडिंग वगैरे नाही आहे, काही नाही आहे. इथे ऑब्व्हियसली वॉटर इमेजेस रिलेटेड आपण प्रत्येक क्वेश्चन जो काय तुम्हाला दिसणार आहे तो आपण वॉटर इमेजेस रिलेटेड बघणार आहे. ठीक आहे, आता इथे तुम्ही म्हणाल सर मिरर किंवा काही कुठेही प्लेस केलेलं नाही आहे तर कसं ओळखायचं. बरोबर आहे, तुमचा क्वेश्चन 100% बरोबर आहे की इथे काही प्लेसमेंट केलेली नाही आहे मिररची वगैरे, तर आपण इथे कसं ओळखू शकतो की ह्याचं वॉटर इमेज घ्यायचं आहे की मिरर इमेज. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो, क्वेश्चनमध्ये हे सगळं मेन्शन केलेलं असणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका या गोष्टीचं की इथे कुठे प्लेस असेल की इथे असेल. तुम्हाला डिरेक्टली म्हटलं असेल वॉटर इमेजेस वगैरे, किंवा जर क्वेश्चनमध्ये मेन्शन नसेल की वॉटर इमेज घ्यायची आहे तर डेफिनेटली तुम्हाला सांगितलेलं असणार आहे की तुम्ही इथे मिरर इमेज घ्या किंवा वॉटर इमेज घ्या आणि तसं तुम्हाला ग्लास इथे प्लेस केलेला मिळेल. नाहीतर डिरेक्टली क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल की तुम्ही याची वॉटर इमेज काढा. ओके, सो नीड नॉट टू वरी अबाउट दॅट. सो आपण क्वेश्चनवरती फोकस करूया, चला सुरू करूया. चला फर्स्ट क्वेश्चन बघा, आता तुम्ही सांगा की काय आन्सर असणार आहे. वॉटर इमेज बघताना आपण काय करतो, रिफ्लेक्शन ऑफ दिस बॉटम साईडला. ठीक आहे, आता बॉटम साईडला रिफ्लेक्शन बघताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आहे ते आपल्याला स्टार्टिंगला दिसणार, म्हणजे ते वरती दिसणार आहे. बघा, हे थोडंसं अजून तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल कारण की इकडून तुम्हाला इकडे यायचं आहे. ठीक आहे, इकडून या साईडला यायचं आहे. आता बघा, हा आहे तसा इथे खाली येणार, बघूया कशात आहे, प्रत्येकात आहे, पण हा फुल आहे इथे म्हटल्यावर एकतर डी एलिमिनेट होणार आहे. बघा, हा स्क्वेअर मी जर विचार केला तर हे सगळ्या गोष्टी वर आहेत, सर्कल बॉटमला आहे, सगळ्यांचे ॲरो. आता महत्त्वाचं म्हणजे ॲरो याच दिशेला असला पाहिजे, तिघांचे आहेत, सर्कल बॉटमला आहे, म्हटल्यावर हे तिन्ही ऑप्शन्स करेक्ट असू शकतात. डी डेफिनेटली एलिमिनेट झाला. बघा, डी इथे डेफिनेटली एलिमिनेट झाला, तिथे त्याचा काही संबंध नसला पाहिजे. ओके, आता त्यानंतर आपण बघूया. चला नेक्स्ट, आता इथे तुम्हाला काय दिसतंय बघा, हा जो आहे फिगर स्क्वेअर हा फील्ड आहे. ठीक आहे, जेव्हा आता मिरर इमेज येणार ना, हे फील्ड जे आहे ते खालच्या साईडला जाणार. हा जो फील्ड केलेला सर हे आहे ना भाग, तो बॉटम साईडला जाणार आणि वरती काय राहणार आहे तर अनफील्ड पार्ट आहे. सो बॉटम साईडला कुठला आहे तर हा एकच दिसतोय, हा आहे पण उलट्या दिशेला आहे. बघा, सो तसं बदल होणार नाही. मिरर इमेज असती तर ह्या साईडला हे बदल बरोबर असते, पण इथे बॉटम साईडला हे एकच दिसतंय आणि इथे हे इथे बरोबर उलटं आहे. इथे अनफील्ड आहे आणि फील्ड वरती आहे. खरं तर फील्ड खाली यावे आणि अनफील्ड वरती, जे की फक्त
फक्त फिगर नंबर 1 म्हणजे ए मध्ये दिसत आहे मला. सो डेफिनेटली युअर आंसर इज ए. नेक्स्ट बघा. ओके, सिंपल आहे. आता हे इकडे ही शेवटची जी लाईन आहे डी नंतर, हे क्वेश्चनचं एंड आहे. तो असं समजू नका सर हां इथून आपल्याला काय मिरर इमेज घ्यायचे, अजिबात नाही. हे सगळे वॉटर इमेजेस आहेत, इथेच मिरर प्लेस केलेला असणार आहे. तुमचा मिरर इथे आहे असं इमॅजिन करा. डेफिनेटली आता हे जे काय फील्ड पार्ट आहे तोच तुम्हाला वरती दिसणार आहे. तो आता प्रत्येकात एकात दोघात तिघांमध्ये आहे, ठीक आहे. पण हे काहीतरी बघितलं इथं कर्व तर अजिबात कर्व दिलेला आहे, म्हणजे थोडं विचित्रच कर्व आहे म्हणू शकता. सो डी एलिमिनेटेड. हे ऑब्व्हियसली एलिमिनेटेड कारण की इथे फील्ड पार्ट वरती हवे आणि अनफील्ड पार्ट खाली हवे. कारण इथे बघा जेव्हा हे रिफ्लेक्ट करेल, मार्करचं एक्झाम्पल आठवा लेक्चरमध्ये देत होतो की फ्लिप केल्यानंतर जे बॉटमचे एंड असतात ते वरती राहणार आहेत आणि हे जे टॉप आहे ते खालच्या साईडला. सो राहिले ऑप्शन ए आणि बी. आता ए आणि बीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्व कसा येणार, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे समजणं फार महत्त्वाचं आहे की कर्व कसा येणार. सो एमध्ये जर कर्व बघितला जो ॲज इट इज जसा आहे तसा डायग्राममध्ये, असं शक्यच नाही आहे. एखादी मिरर इमेज किंवा वॉटर इमेज घेतली हा कर्व थोडा ना थोडासा चेंज होणार आणि तो चेंज फक्त बीमध्ये दिसतो आहे मला. तो फक्त बीमध्ये चेंज दिसतो आहे म्हणजे 100% आपलं बी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. बघा इथे फायनली येऊन एका छोट्या कर्ववरती डिपेंड राहिलं की कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे किंवा नसणार आहे. सो इथे तुम्हाला क्लिअर आउट झालं असेल की किती मायन्यूट डिटेल्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात, ठीक आहे. किती मायन्यूट डिटेल्स आपल्याला इथे कन्सिडर करावे लागतात तेव्हाच आपण ह्या फिगरमधला डिफरन्स काढू शकतो, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, थोडंसं एलियन स्पेसशिप काहीतरी दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे. प्रयत्न करा, तुम्ही स्वतः प्रयत्न करा याच्यामध्ये आन्सर कुठलं करेक्ट असू शकतं. बघा पहिली गोष्ट म्हणजे आता हे जे आहे ते इथेच येणार आहे, बरोबर आहे. आणि हा पार्ट आहे तो बॉटम साईडला येईल, ठीक आहे. सो मला वाटलं लास्ट तर मला वाटतं बघूनच की ह्या डॉटवरती बऱ्याच गोष्टी डिपेंड राहणार आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर ए बघूया, ऑप्शन नंबर ए बघूया. ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर ए तर मला काही इथे करेक्ट वाटत नाही आहे, बिलकुल करेक्ट वाटत नाही आहे, ठीक आहे. सो करेक्ट ऑप्शन इथे कुठला असू शकतं, बीमध्ये बघूया काय असणार आहे. बी मे बी असेल, बी मे बी असू शकतं असं मी म्हणतो, त्याला आपण नाही असं गृहित धरू शकत नाही आहे, ठीक आहे. सी बघूया, सीमध्ये काय असणार आहे. इथे सीमध्ये ऑप्शन चेक करूया आपण, सीमध्ये काय फरक पडतो आहे, ठीक आहे. सीमध्ये ओके, सो फ्लिप केली वॉटर इमेज की ही बॉटम साईड आणि ही अपसाईड. सीसुद्धा पॉसिबल नाही होणार आपल्याला इथे, सीसुद्धा आपल्याला इथे पॉसिबल होणार नाही आहे. ऑप्शन नंबर डी तर एलिमिनेटेड झालं, ऑप्शन नंबर डी अजिबात शक्य नाही आहे. लक्षात घ्या हा पार्ट ऑब्व्हियसली इथे येणार आहे कुठेतरी ह्या भागात आणि हा त्याच्या बॉटम साईडला. सो इथे ह्या ह्याच्या डॉटेड पार्ट तुमचा येणार होता. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. चला नेक्स्ट पार्टकडे जाऊया आपण, नेक्स्ट पार्टकडे जाऊया आपण. काय आहे बघा इथं काय इथे दिलेलं आहे तुम्हाला की ह्याची इथे तुम्हाला काहीतरी फिगर्स दिले आहेत. ह्याच्यावरून तर इझी आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा जो हाफ फील्ड आहे तो वरती असणार आहे. तो वरती असण्याचं काम कुठे आहे, फक्त ह्याच्यामध्ये बीमध्ये आणि सीमध्ये आणि डी तिघांमध्ये अवेलेबल आहे. सो ए तर एलिमिनेट होते कारण की अनफील्ड पार्ट वरती नसणार आहे. कारण की ह्याची वॉटर इमेज घेतो, इथे मिरर प्लेस आहे. सो हा पार्ट वरती असेल जो फील्ड आहे तो फक्त या तीन ऑप्शन. सो ए एलिमिनेटेड, ए इज एलिमिनेटेड. सो आता ऑब्व्हियसली आपण थोडंसं विचार करूया की कुठला ऑप्शन बरोबर असू शकतो. आता क्रॉस क्रॉसच्या जागेवर आला पाहिजे, तो आहे ऑब्व्हियसली, ठीक आहे. आणि स्क्वेअर स्क्वेअरच्या, आता हे तर गेलं कारण की क्रॉस आणि स्क्वेअरने जागा बदलली असं तर शक्य नाही. आपण वॉटर इमेज घेतो आहे, ब्लॅक मॅजिक करत नाही आहे इथे, ठीक आहे. सो इथे बघितलं तर क्रॉस आणि क्रॉस जागेवरती आहे. आत्ता ह्या फिगरमध्ये सिमिलॅरिटी खूप मजेशीर आलेली आहे. आत्ता आन्सर काय असणार हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. इथे फार इम्पॉर्टंट असणार आहे ह्याची जी लाईन आहे, लक्षात घ्या. मी एन तुम्हाला आठवत असेल, एन काढताना मी तुम्हाला सांगितलं होतं एनमध्ये कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं सांगितलं होतं की दोन व्हर्टिकल लाईन्स काढायच्या आणि ज्या दिशेला एनची लाईन जाते त्याच्या उलट दिशेला आपण त्याची वॉटर इमेज घ्यायची. म्हणजेच काय आहे, जी लाईन स्लँट होती, जी नॉर्थकडे सॉरी साऊथकडे जात होती ती आता नॉर्थकडे जाताना दाखवायची. सो इथे तशी लाईन बघा, ही लाईन बघा, ही एन सारखंच आहे. हा एनच आहे थोडक्यात, ह्या एनचं अपोजिट शेप हा असणार आहे ना की डी. सो युअर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. ओके, सी ऑप्शन तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. सो बघा चूज करताना सुद्धा प्रॉपरली चूज करत चला. ह्या गोष्टींवरतीच डिपेंड राहणार आहे की तुम्ही काय किती करेक्ट ऑप्शन्स देऊ शकता किंवा नाही, ठीक आहे. सो इथे तुम्हाला फिगर्स भले ते काहीतरी स्क्वेअर्स सर्कल किंवा रेक्टँगल दिसत असेल पण तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये एन जर सर्च करू शकला असतात तर इझिली तुम्ही क्लिअर आउट करू शकता, ठीक आहे. ओके, आता हे तर ॲरोच आहे. इथे ॲरो ॲरो भरपूर दिसत आहेत, सगळे बाण आहेत म्हटल्यावर आपण बघूया इथे काय सिमिलॅरिटी बघू शकतो, ठीक आहे. ह्याचं ऑप्शन काय करेक्ट असणार चला विचार करा, जरा विचार करा ऑप्शन काय करेक्ट असू शकतं. ए ऑप्शन बघूया. अच्छा, ए ऑप्शन बघितलं तर मला नाही वाटत ए करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट नसणार आहे ए. एचं मला काही गॅरंटी वाटत नाही कारण की चुकीचं आहे सर्व दिलेलं. सी डेफिनेटली एलिमिनेटेड, सी डेफिनेटली एलिमिनेटेड. ओके, लक्षात घ्या हा जो वरती चालला आहे ना तो बॉटम साईडला जाणारा ॲरो हवा आहे. सो एमध्ये तर आहे,
बी मध्ये सुद्धा आहे, ह्या सी मध्ये सुद्धा आहे, ठीक आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की हा जो आहे हा बॉटम साईडला जाणार आहे, अरे बघा हा जर असा जातोय तर हा जो आहे तो वरच्या साईडला जाणार, बरोबर, वरती हा जाणार आहे। सो इथे वरती तर चाललं आहे पण इथे एंडला काय आहे, सर्कल हवा होता तो नाही आहे, सो ए एलिमिनेटेड। बघा सर्कल कशाला आहे, सर्कल ह्यालाच आहे ना, ह्या याला सर्कल आहे, सो इथे नाही आहे, एलिमिनेट। सी आणि ए तर एलिमिनेट झाले, राहिले उठले बी आणि डी। आता बी आणि डीमध्ये बघा कंपॅरिझन केलं तर तुमचं तर फायनली येऊन कुठल्या ह्याच्यावर येणार आहे, ह्या शेपवरती येणार आहे, ह्या शेपवरती डिपेंडन्सी येणार आहे। आता लक्षात घ्या, हा जर शेप बॉटमला आहे तर तो तुमच्या वॉटर इमेजला टॉप साईडला येणार आहे, टॉप साईडला दिसणार आहे। हा जो छोटासा तुम्हाला इथं स्क्वेअर आहे तो तुमच्या टॉप साईडला असेल, तो टॉप साईड फक्त बीमध्ये आहे, डीमध्ये तो बॉटमलाच आहे। सो आन्सर रॉंग आहे डी, युअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी। ओके, सो बी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे। बघा सिम्पल आहे, रिलेटिवली सिम्पल आहे, तुम्ही इझिली ह्या गोष्टी टॅकल करू शकता। चला नेक्स्ट एक्झाम्पल पुन्हा इथे फायनली एक लक्षात घ्या फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एखादी फिगर जेव्हा दिसते ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की त्या फिगरमध्ये जे काही वायटल आहे, जे काही वायटल म्हणजे इम्पॉर्टंट कंटेंट तुम्हाला वाटतो। आता इथे मला बघितल्यानंतर एक गोष्ट कळते की या क्रॉस आणि स्क्वेअरचा माझा काही संबंध नाही आहे, मला इथे प्रॉब्लेम एरो आणि डॉटर्स देणार आहे, ठीक आहे, एरो आणि डॉटर्स देणार आहेत, मला त्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे। सो चला आपण ट्राय आउट करूया की फोकस करूया काय ऑप्शन असू शकतं। पहिली गोष्ट, हा जो ॲरो असा आहे तो मिरर इमेज घेतल्यानंतर कसा जाणार आहे, वरच्या साईडला। हा एनचा तुम्ही ॲरो समजू शकता, तो वरती जाणार। सो वरती जाणार ॲरो एक आणि दोन आहेत, सो एलिमिनेट ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी। बघा इथे डिरेक्टली ऑप्शन दोन तुम्ही एलिमिनेट केले, 50-50 झालेला आहे। आता राहतात प्रश्न ते तुमचे डॉट, मी काय म्हटलेलं आहे तुमचे डॉट आहेत ते तुम्हाला त्रास देऊ शकतात, ठीक आहे, ते त्रास देऊ शकतात। इथे आता चूज करायचं आहे तुम्हाला की मेजरली तुमचा आन्सर काय असणार आहे। आता बघा की इथे जेव्हा तुम्ही ही इमेज फ्लिप कराल, ठीक आहे, ही इमेज तुम्ही इथे फ्लिप करणार आहात, तेव्हा हा जो आहे पार्ट, हा पार्ट आहे तो वरती जाईल, ठीक आहे, आणि ह्याच्यासोबत ह्यासोबत हे डॉट काय बदलणार नाही आहेत, हे डॉट्स काय असे बदलणार नाही आहेत, ते काय वेगळे कुठे जाणार नाही आहेत। आता ह्या फिगर्समध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे जे दिसतंय तर ह्याच्यासोबतच हे डॉट पाहिजेत ना, इथेच कुठेतरी हवेत ते डॉट्स, भले ते फ्लिप झालेले असतील पण ते सोबत पाहिजेत, ते फक्त आपल्याला सीमध्ये अवेलेबल दिसत आहेत। सो ऑप्शन नंबर सी आपलं इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट प्रॉब्लेमकडे बघा, इथे काय असणार आहे ऑप्शन, इथे तुम्हाला आता थोडंसं लाईन्स वगैरे कन्सिडर करावे लागतील। सो ही पार्ट जसे तसे आहेत, अहो ठीक आहे, ट्रँगल तुमचं थोडा व्हर्टिकल होणार आहे, उल्टा होणार आहे। सर्कल टॉप साईडला आहे असे किती ऑप्शन आहेत, दोनच आहेत, सर्कल टॉप साईडला आहेत असे दोनच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे। म्हटल्यावर आता इथे काय होणार आहे, आता इथे बघा आपला ट्रँगल जो आहे तो व्हर्टिकल साईडला जाणार आहे, तो व्हर्टिकल साईडला जाणार आहे। म्हटल्यानंतर आपल्याला इथे चेक करावं लागेल की ट्रँगल व्हर्टिकल कुठल्या बाजूला आहे, फक्त बी ऑप्शनमध्ये तो व्हर्टिकल साईडला आहे, फक्त बी ऑप्शनमध्ये तो व्हर्टिकल साईडला आहे, बाकी कुठेही तो व्हर्टिकल साईडला आपल्याला दिसत नाही आहे। म्हटल्यावर इथे आपलं करेक्ट ऑप्शन कुठलं असणार आहे, ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट असणार आहे। चला नेक्स्टकडे जाऊया। आता इथे बघा, इथे महत्त्वाचं काय आहे, आता ही जी लाईन आहे ती या पद्धतीने येणार आहे, अशा पद्धतीने कुठेतरी इथे दिसायला, ओके, त्यानंतर ही जी लाईन आहे ही खाली येते, तीसुद्धा वरतीच जाणार आहे, तीसुद्धा वरच्याच दिशेला जाणार आहे। म्हटल्यावर आता ऑप्शन कुठलं करेक्ट असेल ते जरा चेकआउट करूया, चला बघूया। मुळात म्हणजे तुम्ही आता हे काय करू शकता, एक लक्षात घ्या, पेपरवरती तुम्ही हे काढू शकता आणि हे उलटं करूनसुद्धा बघू शकता की काय दिसणार आहे किंवा कसं दिसणार आहे। सो महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हा तुमचा अप्पर पार्ट असणार आहे, तो अप्पर पार्ट मला इथे इथे आणि इथे दिसतो आहे, सो ए इज एलिमिनेटेड। त्यानंतर जे काही उरतं ते ही जी लाईन आहे ती, ठीक आहे, सो आता ही लाईन वरच्या दिशेलाच जाणार आहे, ठीक आहे, ही लाईन वरच्या दिशेला जाणार आहे का, बघा ही स्लॅन्ट आहे अशा पद्धतीने, सो ही इथे वरच्या दिशेला जाणार आहे, एनच्या टाईपमध्ये ही जाणार आहे। सो चेक करूया आपण कुठला ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे, ठीक आहे, कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे बघूया। चला सांगा, आता पुन्हा इथं प्रॉपर ऑब्झर्वेशन करूया, ही लाईन अशी आहे ती खाली गेल्यानंतर ह्या पद्धतीने जाईल, सो इथे ऑप्शन नंबर आपलं डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन। बघा इथे विचार करा, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन। चला नेक्स्ट पार्टकडे जाऊया, आता नेक्स्ट पार्टसुद्धा इंटरेस्टिंग आहे, नेक्स्ट पार्टसुद्धा इंटरेस्टिंग आहे। बघा इथे तुम्हाला थोडीशी कॉम्प्लिकेटेड फिगर वाटत असेल, थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण थोडंसं मॅच करण्याचा प्रयत्न करूया आपण, थोडंसं त्या फिगरला मॅच करण्याचा आपण प्रयत्न करूया की काय आन्सर येऊ शकते त्याचा, ठीक आहे। बघा आता जर मी त्याच्या बरोबर मिरर इमेजला, सॉरी वॉटर इमेजला जर एखादी फिगर काढायचं म्हटलं, जर एखादी फिगर काढायचं म्हटलं तर काय येणार आहे, हा जो शेप दिसतो आहे हा शेप आहे ना, हा इथून असा येईल पहिली गोष्ट, हा असा आणि असा,
ठीक आहे, तो आता इथे मला दिसतोय, ठीक आहे, काही हरकत नाही आहे, ह्याच्यात आणि ह्याच्यात तर नाही आहे. सो बी आणि सी एलिमिनेट झाले. बघा हा जो शेप आहे तो असा इथे मला एल दिसणार आहे, ह्या पद्धतीने तो मला इथे दिसतोय. पण महत्त्वाचं म्हणजे काय, हा जो आहे ना वरचा ट्रायंगल तोसुद्धा इन्व्हर्टेड असला पाहिजे ना. आता इथे बघितलं तर काय आहे, हा साईडला जातो ट्रायंगल, म्हणजे नाही इन्व्हर्टेड ट्रायंगल कुठे, ऑप्शन नंबर डीमध्ये आहे. सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर डी. लक्षात घ्या, करेक्ट ऑप्शन तुमचं ऑप्शन नंबर डी असणार आहे. लक्षात घ्या, वॉटर इमेजेसवरती पण फार असं काय, म्हणजे एकदा मिरर इमेज क्लिअर झाले तुमचे की वॉटर इमेज इज नथिंग फॉर यू पीपल, ओके, वॉटर इमेज इज नथिंग फॉर यू पीपल, तुम्ही ते इझिली सॉर्ट आउट करू शकता, इझिली सॉल्व करू शकता, काहीही कठीण नाही आहे त्यामध्ये, ठीक आहे. सो डी इज अवर करेक्ट ऑप्शन, एकदम इझी होता. नेक्स्ट, आता ट्रायंगल्स जिथे आले तिथे इन्वर्जन आलं, ट्रायंगल्स जिथे आले तिथे इन्वर्जन आलं हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला, ओके. आता बघूया आपण कुठले ऑप्शन्स इथे करेक्ट असू शकतात. चला ऑप्शन नंबर डी तर एलिमिनेटच करून टाकूया, ते काहीतरी वेगळंच दिलेलं आहे इथे प्रकार. सो ऑप्शन नंबर डी इज एलिमिनेटेड. आता इथे बघा सर्कल, ठीक आहे, इथे सर्कल येणार, हा जो ट्रायंगल आहे तो इन्वर्टेड टाईपमध्ये येणार आहे. सो सर्कल इथे आला आपला, ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये. सो ट्रायंगलचे शेपसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर हा बॉटम साईडला ट्रायंगल उलटा झालेला असेल. सो बघा इथे ह्या फिगरमध्ये आणि ह्या फिगरमध्येच आपल्याला चेक करायचं आहे. ए आणि सीमध्ये आपल्याला फक्त कम्पॅरिझन बघायचं आहे. बी अँड डी इज ऑब्विसली एलिमिनेटेड, बी अँड डी इज ऑब्विसली एलिमिनेटेड. आपल्याला चेक कुठे करायचं आहे, फक्त आणि फक्त ए आणि सीमध्ये. बघा हे तर आणि हे वेगळंच काहीतरी दिलेलं आहे. सो इथे बघितलं तर हे करेक्ट आहे, हे दोन्ही गोष्टी करेक्ट आहेत. हाच इकडे येणार आहे तेसुद्धा बरोबर आहे, पण राहिली गोष्ट आहे गंमत ह्या ट्रायंगलची, हा ट्रायंगल असा नाही राहणार, तो इन्व्हर्ट होणार. सो ऑप्शन नंबर सी विल बी युअर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर सी तुमचा करेक्ट ऑप्शन इथे असणार आहे. लक्षात घ्या, ह्या पद्धतीने तुम्ही प्रोसीड केलं तर कधीच कुठलाही प्रश्न चुकणार नाही. पहिलं तर 50-50 वापरा, फोन अ फ्रेंड चालणार नाही आहे, एक्झाममध्ये बसलोय आपण, ठीक आहे. नाही तर सर 50-50 बोलतायत, मी ऑडियन्स पोल घेतो, एक्झामिनेशन हॉलमध्ये उठून बोलतो, हां आन्सर काय, किंवा फोन अ फ्रेंड, हां सांगा कोणीतरी मला आन्सर. हो 50-50 आपल्याला करायचं, इन द सेन्स काय आहे की एलिमिनेशन मेथड वापरायची आहे, ठीक आहे. सो चला जोक्स अपार्ट आपण कॉन्सन्ट्रेट करूया, ओके. आता इथे पण तुम्ही फिगर बघू शकता, थोडीशी अतरंगी फिगर दिलेली आहे. आता ऑब्विसली मिरर इमेज दिली म्हटल्यावरती ॲरो आता कुठल्या दिशेला असणार आहे, ही काय सॉरी वॉटर इमेज आहे. सो वॉटर इमेज ॲरो त्याच दिशेला दोन्ही असणार आहेत. सो हे करेक्ट आहेत बी आणि डी. सी आणि ए तर अजिबात करेक्ट नाही आहेत, कारण इथे आपल्याला काय आहे, इथे आपल्याला अजिबात इथे कुठलाही ए आणि सीमध्ये आपल्याला ॲरो आपल्या ह्याच्यातून दिसत नाही आहे. मिरर इमेज दिसते ती वॉटर इमेजमध्ये, तो सेम डिरेक्शनला असणार आहे. सो बी आणि डीमध्ये ऑप्शन असणार आहे. चला बघूया. सो हे आणि हे आपलं वरती असलं पाहिजे दोन्ही गोष्टी, ठीक आहे, वरती आहेत बरोबर आहे. त्यानंतर ह्या दोन गोष्टी बॉटमला असल्या पाहिजे, ठीक आहे, हे बॉटमला आहे आणि हे सुद्धा. आता बी आणि ह्याच्यात कुठलं करेक्ट ऑप्शन असू शकतं बघा, फ्लिप करून बघायचं. महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपण थोडंसं हे फ्लिप करून बघायचं की ऑप्शन्स आता चेक करताना बघा ह्या पद्धतीने चेक करा. बी आणि डीमध्ये आता काय डिफरन्स स्पॉट आउट करू शकता, बी आणि डीमध्ये तुम्ही काय डिफरन्स स्पॉट आउट करू शकता त्याच्यावरती तुमचं आन्सर डिपेंडंट राहणार आहे, ओके. आता जेव्हा मी ह्याची लक्षात घ्या, ह्याची जेव्हा मिरर इमेज इथे खाली घेतो, ह्या साईडला बॉटम साईडला घेतो, तेव्हा हे फ्लिप होणार आहे, ठीक आहे, हे फ्लिप होणार आहेत. आणि सिमिलरली हेसुद्धा फ्लिप होणार आहे, हेसुद्धा फ्लिप होणार आहे, म्हणजे हे तर वरच्या दिशेला जातीलच, ठीक आहे, हे वरच्या दिशेला निघून जातील जेव्हा फ्लिप होतील तेव्हा. आणि हे कुठल्या दिशेला जाणार आहे बघा, त्याच दिशेला राहील का, हे ह्याच डिरेक्शनमध्ये राहतील की हे फ्लिप होणार, तुमचं आता फायनल आन्सर ह्या तीन ॲरोजवरती आहे. बाकी हे डिट्टो फिगर आहे, ही जशी आहे तशी फिगर आहे. तुमचं जे काय आता मेजरली आन्सर डिपेंडंट आहे ते म्हणजे तुमच्या बी आणि डी फिगरवरती डिपेंडंट आहे. सो इथे ऑप्शन तुमचं कुठलं करेक्ट असणार आहे सांगा. चला तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे ह्या क्वेश्चनमध्ये, इंटरेस्टिंग आहे, मला आन्सर सांगायचं आहे तुम्ही, ठीक आहे. चला एक क्वेश्चन हा तुमच्यावरती आपण सोडून देऊया, तुम्ही बी आणि डीमधलं मला करेक्ट ऑप्शन कुठलं आहे हे मला आन्सर करून मेसेज करून तुम्ही सांगायचं आहे, ठीक आहे. सो हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क म्हणून आहे, मला क्लिअर आउट करून द्यायचं. मॅक्सिमम तर मी दिलेलं आहे, जस्ट हे आणि हे ह्याच्यावरतून तुमच्या कन्सेप्ट मला समजतील की किती क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे, ओके. रिलेटिवली थोडा सिंपल आहे क्वेश्चन, स्टार आहे म्हटल्यानंतर काही फार फरक पडणार नाही आहे. ट्रायंगल बघूया आपण, ट्रायंगल हा अपसाईड असणार आहे म्हटल्यावर एक आणि दोन हे दोनच मला इथे करेक्ट फिगर दिसत आहेत. हा आणि हा फिगर ए आणि सी तर एलिमिनेट झाला, ओनली बी आणि डीमध्ये मला आता कम्पॅरिझन करायचं आहे, ठीक आहे. बी आणि डीमध्ये जेव्हा मला आता कम्पॅरिझन करायचं आहे तेव्हा मी इथं चेकआउट करतो, बघूया आपले ऑप्शन्स कुठले करेक्ट येऊ शकतात. आता बी बघा, बीमध्ये जेव्हा इथे ट्रायंगल असेल तेव्हा ओके अप्पर ट्रायंग्युलर आहे, आणि डी डी दोघांमध्ये आपण इथे कम्पॅरिझन करूया, ऑलमोस्ट सिमिलर आहे बघा, ऑलमोस्ट सिमिलर आहे बी आणि डी, ऑलमोस्ट सिमिलर आहे. प्रॉब्लेम आहे तो ह्या कॉर्नरचा,
ह्या कॉर्नरवरती तुमचं बरंचसं डिपेंड राहणार आहे. हा कॉर्नर कसा आहे ह्या पद्धती तुमचं आन्सर बरंचसं डिपेंड असणार आहे. बघा इथे बघा, आता ह्या पद्धतीने हा ट्रायंगल जर आला, आता त्या पद्धतीने हे बॉटमला जाईल, हे इथे येणार आहे. म्हणजे आपण जे डील करतो आहे जो प्रॉब्लेम, तो ह्या कॉर्नरसोबत आहे. सो हे जे आहे ते वरच्या दिशेलाच जाणार आहे. आपण एनच्या जसं नंबर बघितलं तसं हे आहे ते फ्लिप झाल्यावर वरच्या दिशेला जाणार आहे. सो ऑप्शन नंबर डी इज युअर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर डी तुमचा इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके हे चला क्यूबिक वगैरे आहे, थोडं इंटरेस्टिंग वाटते. क्यूब वगैरे काहीतरी दिलेले आहेत तुम्हाला, ह्याचा आन्सर आता तुमच्याकडून एक्सपेक्ट करूया. थोडेसे क्वेश्चन्स तुम्हालाही सोडवायला देऊया, चला काही हरकत नाही. तरी पण आपण एलिमिनेट करण्याचा इथं मॅक्सिमम प्रयत्न करूया की काही एलिमिनेट काय काय गोष्टी होऊ शकतात. ओके पहिली गोष्ट म्हणजे चला हे तर ठीक आहे, हे वरती असले पाहिजे दोन बॉक्सेस, ते आहेतच. सिक्स अँड सिक्स, ओके सिक्स आता ह्या दिशेला म्हणजे इथेच आहे ते दोन, एक ह्या साईडला येणार आहे. ठीक आहे, हे तर मिरर इमेजसारखी पद्धत होईल, नाही चालणार. सो दिस साईड सिक्स सिक्स, ओके दिस साईड आहेत. ठीक आहे, आणि बॉटम साईड थ्री थ्री, इथे आहेत फाईव टू, इथे फोर आणि थ्रीचा प्रश्न आहे फक्त. सो तो थ्री इथे असणार आहे फोर. सो बघा ए आणि सी तर ऑप्शन नसणार आहे, याचं 100% ए आणि सी ऑप्शन नाही आहे. मला बी आणि डीमधून कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे ते तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, बी आणि डीमधून कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे ते तुम्ही मला सांगायचं. दोन क्वेश्चन तुम्हाला मी स्वतःला सोडवायला दिलेले आहेत. चला ओके नेक्स्ट क्वेश्चन इथे बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय येणार आहे बघूया आपण, चेकआउट करूया. इथे जेव्हा मिरर प्लेस करणार आहे तेव्हा हे गोष्टी हे दोन सर्कल आहेत ते वरती येणार. सो ए तर एलिमिनेट झाला, ह्या सर्कलमध्ये हा वरती फील्ड पाहिजे, वरती फील्ड असणारा ठीक आहे, हा हॉलो पाहिजे. ठीक आहे, हे सर्कलचा जर प्रश्न संपला. आता ही जी वर्टिकल लाईन आहे ती खाली असली पाहिजे फील्ड, म्हणजे बी आणि सीमधला ऑप्शन आहे. डी एलिमिनेट झालं, डी तर एलिमिनेट झालं. या पद्धतीने हा कर्व असा येतो असा येणार आहे असा ह्या पद्धतीने. सो सी ऑप्शन इज ओनली करेक्ट ऑप्शन, बीसुद्धा नाही असणार आहे कारण की इथे फील्ड दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे फील्ड दाखवलं आहे. सो आपलं इथं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, तर सी ऑप्शन आपलं इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, सो होपफुली कळत असेल तुम्हाला, एन्जॉय करत असाल. थोडं डिजिटली जर असं बघायला काहीतरी एक चेंज म्हणून आपल्याला मिळाला. ठीक आहे, हे सी आहे. चला नेक्स्ट बघूया. आता हे इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, हे इंटरेस्टिंग आहे. इथे तुम्ही चूज करायचे की कुठले ऑप्शन तुमचे करेक्ट असणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही चूज करायचे कुठले ऑप्शन करेक्ट आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे डॉलर साईन आहे तसा इथे दिलेलं आहे बघा. विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन्स करेक्टली रिप्रेझेंट द वॉटर इमेज ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन फिगर. ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथून हा जो कर्व आहे, हा जो कर्व आहे तो कुठल्या दिशेला असणार आहे बघूया आपण. हा असा आहे, सो तो अशा ह्या पद्धतीने जाणार आहे. सो ह्या पद्धतीने जाणार कवर. आता झिगझॅग्स बघूया, झिगझॅग आणि हे तर हा तर नाही आहे, शक्यच नाही आहे. ह्याची इमेज ही असणं शक्य नाही, ही सुद्धा शक्य नाही आणि ही सुद्धा नाही. एलिमिनेशन मेथड करा. बघा ए ऑप्शन इज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर ए इज द युअर मोस्ट करेक्ट ऑप्शन. हे इझिली तुम्ही स्पॉट आउट करू शकता, हे इझिली तुम्ही स्पॉट आउट करू शकता. कारण इथे बघा, इथे हा ॲरो आहे तसंच बॉटमला आहे, तो शक्यच नाही आहे, तो टॉपला पाहिजे. इथे टॉपला आहे खरं पण डॉलर साईन चेंज झाले, इथे परत तो ॲरो बॉटम साईडला आहे. सो ओनली ऑप्शन करेक्ट विल बी ऑप्शन नंबर ए, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, थोडंसं टाईम मशीनसारखं काहीतरी दिसत असेल. ट्रँगल्स आहेत, थोडे डॉटेड लाईन्स आहेत म्हटल्यावरती हॉलो ट्रँगल अप्पर साईडला म्हटल्यावर डी तर ऑप्शन गायब झाला पूर्णपणे. हा इथे प्लेस डॉलर साईन बरोबर प्लेस आहे, ठीक आहे, तिन्ही हॉलो आहेत. आता हे लाईन्स अशा आहेत त्या थोड्याशा क्रॉस आउट होणार आहेत. सो क्रॉस आउट लाईन्स पण आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे, आता थोडे छोटे छोटे चेंजेस आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण इथे छोटे चेंजेस शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे की करेक्ट ऑप्शन कुठला असू शकतं. ठीक आहे, आता वॉटर इमेज घेतो म्हटल्यावर एस जशा तसा तर आपल्याला इथे दिसणार नाही आहे. सो ऑप्शन नंबर सी एलिमिनेट, ऑप्शन नंबर डी एलिमिनेट. ठीक आहे, बघा हा डॉलर साईन जशा तसा दिसणार नाही आहे. राहिली गोष्ट आता बघा, ही हॉलो आहे, हे पूर्ण एम टी आहे, पण एमध्ये आपल्याला इथे छोटी एक लाईन दिसते. बघा ही छोटी एक लाईन दिसते पण इथे कुठेही लाईन नाही आहे. सो एसुद्धा एलिमिनेटेड, ऑप्शन नंबर बी इज युअर करेक्ट ऑप्शन. सो इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि इझी पण आहे मी म्हणे रिलेटिवली. सो थोडंसं लक्ष द्या, प्रॉपरली तुमचे आन्सर्स करेक्ट येणार, 100% आन्सर्स तुमचे करेक्ट येणारच आहेत. चला ओके नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघूया. विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन्स करेक्टली रिप्रेझेंट द वॉटर इमेज ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन फिगर. ओके, निम्नलिखित विकल्पों में से कौन सी आकृति प्रश्न आकृति के सही जल प्रतिबिंब को दर्शाता है. ठीक आहे, थोडंसं जड आहे वाचायला, हिंदी बोलता येतं पण वाचताना कठीण जातं. पण असे तुम्हाला क्वेश्चन्स दोन्ही साईडचे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही बघायला मिळतील पेपरमध्ये. ओके चला, आता हे थोडंसं सोपं वाटलं पाहिजे. इथे ऑप्शन्स थोडे बॉटम साईडला दिलेत म्हटल्यावर एक मिरर इथे घेतला तर ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे हे चूज करायला तुम्हाला थोडं सोपं गेलं पाहिजे. बघा पहिली गोष्ट म्हणजे
हा जो ॲरोचा पार्ट आहे अँड डॉट तो वरती पाहिजे, तो इथे वरती आहे फक्त, बाकी कुठल्याच ऑप्शनमध्ये वरती नाही आहे. बघायलाच नको, इथे एकदम सोपं ऑप्शन मिळालेलं आहे आपल्याला, अजिबात कुठलंही ऑप्शन व्हेरीफाय करायची गरज नाही आहे. कुठल्याच ऑप्शनमध्ये हा जो पार्ट आहे ॲरो अँड डॉटचा तो वरती नाही आहे, हे काहीतरी वेगळंच आहे, हे पण वेगळं आहे आणि हे सुद्धा वेगळं आहे. सो ऑप्शन नंबर बी डेफिनेटली तुमचा करेक्ट ऑप्शन आहे, डेफिनेटली करेक्ट ऑप्शन आहे. चला लास्ट क्वेश्चन बघून घेऊया आपण काय आहे तो. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स करेक्टली रिप्रेझेंट वॉटर इमेज. ठीक आहे, पुन्हा तुम्हाला इथं थोडं सोपं गेलं पाहिजे, कारण इथे आता तुम्हाला इथे मिरर प्लेस आहे, ह्याचं उलटं घ्यायचं आहे. आता एन आणि एम हे वरच्या साईडला, एन एन वरती पाहिजे, सो एक आणि दोनच इथे आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे, हे दोन अवेलेबल असताना आता इथं दुसरी गोष्ट काय बघायची आहे, बघा हे एम डब्ल्यू आणि एम जे काय आहे ते डायगोनल आहेत, इथे एका लाईनमध्ये आले, सो सी पण एलिमिनेट, ए पण एलिमिनेट, बी पण एलिमिनेट. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन. बघा ऑप्शन नंबर डी तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. लक्षात, सिमिलरली तुम्ही बरेचसे असे एक्झाम्पल्स बुकमधले सुद्धा घेऊन सोडवू शकता. दोन एक्झाम्पल्स मी तुम्हाला स्वतःला आन्सर करायला दिलेले आहेत, बघूया तुमच्या किती कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. मला त्याचा आन्सर तुमच्याकडून हवा आहे. ठीक आहे, आणि आजच्या आजच हवं आहे, जेव्हा लेक्चर बघून संपणार आहे मला तुम्ही मेसेज करायचा आहे. आय विल बी वेटिंग फॉर युअर आन्सर्स. ठीक आहे, सो होपफुली तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असेल, समजलं असेल. आपण आत्तापर्यंत वॉटर आणि मिरर इमेजेस दोन्ही क्लिअर केलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा इंटरेस्टिंग कुठला तरी एक पॉईंट घेऊन येऊया. सो बीआरच्या आणि नाटाच्या बाबतीत आपण बरेचसे पॉईंट कवर केलेत. होपफुली सर्व लेक्चर तुम्ही बघत आहात, लक्षात घ्या. पॉवर कटमुळे किंवा नेट प्रॉब्लेममुळे लेक्चर बघायचं राहिलं तर संडेला बघा, काही हरकत नाही आहे, पण लेक्चर मिस करू नका. ठीक आहे, लेक्चर मिस आउट करू नका. आणि स्वतःसुद्धा थोडंसं स्वतःहून लक्ष घालणं गरजेचं आहे, अभ्यास स्वतःही करणं गरजेचं आहे. आपल्याला इम्पॉर्टंट वर्ष आहे, आपल्याला ॲडमिशनसुद्धा ह्याच बेसिसवरती पुढे घ्यायचं आहे. बीआरचे नाटा चूज केलं, आपल्याला आर्किटेक्चर साईडलाच जायचं आहे. सो ह्याच्यावरती जास्त फोकस करा. ॲप्टिट्यूड वगैरे हे मार्क्स देऊन जाणारे सेक्शन आहेत, तिकडे प्रॉपरली लक्ष द्या. ठीक आहे, चला. सो मिरर आणि वॉटर इमेजेस आपण इथे कम्प्लीट केलं आहे, तुम्हाला समजलं असेल. सो नेक्स्ट वीकमध्ये नवीन लेक्चरसोबत भेटूया, पुन्हा नवीन आपण एखादा टॉपिक घेऊन. टिल दॅन कीप स्टडिंग, एन्जॉय युअर डे. थँक्यू.